नमस्कार मित्रांनो, आपल्या नीट एवोल्यूशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या मंत्रकोश या विषयामध्ये आपण माझ्या मागील व्हिडिओमध्ये आसन म्हणजे काय, त्याचे महत्त्व व प्रकार हे पाहिले. तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये व पाहूया जपमाळ म्हणजे काय, जपमाळेचे प्रकार, महत्त्व व नियम. मित्रांनो, आजच्या आपल्या भागामध्ये आपण जपमाळ म्हणजे काय, जपमाळेचे कोणकोणते प्रकार आहेत, त्याचे काय महत्त्व आहेत व काय नियम आहेत याची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इतर विषयाची लिंक दिलेली आहे व त्याचप्रमाणे या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ ठेवलेले आहेत. तेथे जाऊनही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा. तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जपमाळ म्हणजे कोणत्याही देवाचे किंवा दैवताचे नाम जपण्यास किंवा नामस्मरण करण्यास वापरण्यात येणारी वस्तू. जप करण्याने ईश्वर प्राप्ती होते असा सर्व धर्मियांमध्ये प्रचलित समज आहे. जपमाळ किंवा माळ म्हणजे हार असाही काही लोक त्याचा अर्थ घेतात. ही माळ हिंदू, बौद्ध, जैन आणि काही शीख लोकांद्वारे संस्कृतमध्ये जाप म्हटल्या जाणाऱ्या धार्मिक रिवाजासाठी सामान्यपणे वापरला जाणारा मण्यांचा एक धागा असतो. हा सहसा 108 मण्यांचा बनलेला असतो, पण इतर संख्येतही मणी असतात. पठण करताना, मंत्र म्हणताना किंवा मनात मंत्र म्हणताना किंवा देवदेवतांच्या नामाचा जाप करताना मोजण्यासाठी माळा वापरल्या जातात. मंत्रजापेच्या माळेचे बरेच प्रकार आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, जपमाळेचे भरपूर प्रकार आहेत. जपमाळ ही रुद्राक्ष, तुळस, स्फटिक, मोती, रत्न अथवा वैजयंतीच्या झाडाचे चोपडेमणी, चंदन अशा बऱ्याचशा प्रकाराने बनलेली असते किंवा तयार करण्यात येते. पण काही गोष्टींमध्ये एक खास प्रकारची माळाच लागते, किंवा आपण असे म्हणू की काही प्रयोगांमध्ये एका विशिष्ट प्रकाराचीच माळ लागते. वशीकरण किंवा पुष्टकर्माच्या प्रयोगामध्ये मोती, मुंगा किंवा स्फटिकापासून बनवलेल्या माळेचा वापर करतात. आकर्षण मंत्राच्या प्रयोगामध्ये हस्तिदंत म्हणजेच हत्तीच्या दातापासून बनवण्यात आलेल्या माळेचे जप करतात. विद्वेषण मंत्राच्या प्रयोगामध्ये अश्वदंत म्हणजेच घोड्याच्या दातांपासून बनवण्यात आलेल्या माळेने जप करतात. उच्चाटन मंत्राच्या प्रयोगामध्ये भेड्यापासून किंवा घोड्याच्या दातापासून बनवण्यात आलेल्या माळेने जप करतात. आणि साधकाच्या संपूर्ण मनोप्राप्तीसाठी रुद्राक्षाची माळ हीच सर्वश्रेष्ठ समजली जाते. मित्रांनो, जपमाळेत 108 मणी असून त्यातला एक मेरूमणी असतो. मेरूमण्याच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात केली आणि ती मेरूमण्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाले असे समजावे. काही जपमाळा कमी मण्यांच्या असतात. एखादी जपमाळ 23 किंवा 27 मण्यांची असू शकते, पण खास करून शांती आणि पुष्टिकर्मांमध्ये किंवा प्रयोगामध्ये 27 मण्यांची, वशीकरण प्रयोगात 15 मण्यांची, संमोहन प्रयोगात 10 मण्यांची, उच्चाटन प्रयोगात 29 मण्यांची, तर विद्वेषण प्रयोगामध्ये 31 मण्यांच्या माळेने जप केले पाहिजे. म्हणजे तुमची मनोकामना लवकर पूर्ण होते असे निर्देश मंत्रशास्त्रामध्येही दिले गेले आहेत. हिंदू धर्माव्यतिरिक्त मुसलमान, यहुदी, ख्रिश्चन या धर्माच्या लोकांमध्येही जपमाळेचा वापर होतो व प्रत्येक धर्मात त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधतात. मित्रांनो, हिंदू धर्मात बनवण्यात आलेली जपमाळ ही रुद्राक्ष, तुळस, स्फटिक, मोती, रत्न किंवा चंदन यांची बनलेली असते. यात रुद्राक्षाची माळ पुरुषाने वापरावी व तुळशीची माळ ही स्त्रियांनी वापरावी असा समज आहे. मुस्लिम धर्मामध्ये या जपमाळेस तस्बी असे म्हणतात. मुस्लिम धर्मामध्ये ही जपमाळ 100 मण्यांची असते. तिच्यात 33व्या मण्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा मणी घातलेला असतो, त्यास इमाम असे म्हणतात. ख्रिश्चन धर्मामध्ये या जपमाळेस रोझरी असे म्हणतात. सध्या जप करण्याचे मोजणी यंत्रही आले आहे, त्याद्वारे किती जप केला हे कळू शकते. बौद्ध धर्मामध्ये जपमाळेत चंदनाच्या झाडाचे किंवा बोधीच्या झाडाचे लाकूड किंवा बिया सामील असतात आणि खोटे खोटे तर कमळाच्या झाडाच्या बिया असतात. काही तिबेटियन बौद्ध परंपरेमध्ये पशूच्या हाडांचा म्हणजेच खास करून याक याचा वापर केलेला असतो. त्यातही पूर्वी लामांचे मणी अत्यंत मौल्यवान समजले जातात. रक्ताश्म आणि नीलमणीसारख्या मध्यम अनमोल अशा खड्यांचा देखील वापर करण्यात येतो. हिंदू तसेच बौद्ध तंत्रांमध्ये किंवा वज्रायन देखील
मणींचे साहित्य आणि रंग याचा विशेष हेतूशी संबंध असू शकतो। अशा प्रकारे प्रत्येक धर्मात माळेचे वेगवेगळे महत्त्व आहे। मित्रांनो, जपमाळेचे भरपूर वेगवेगळे नियम आहेत, त्यावर आपण जरा लक्ष केंद्रित करूया। माळ ओवण्याचे बरेचसे प्रकार आहेत। षटकर्म म्हणजे काय ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण षटकर्मांमध्ये माळा ओवण्याचे वेगवेगळे नियम आहेत। शांती आणि पुष्टिकर्मांमध्ये कमळसूत्राच्या धाग्याने, आकर्षण आणि उच्चाटन क्रियेत घोड्याच्या शेपटीच्या केसांपासून, तसेच मारण प्रयोगामध्ये किंवा क्रियेमध्ये मृत मनुष्याच्या नसापासून म्हणजेच शिरेपासून ओवलेली माळ सर्वोत्तम असते। याच्या व्यतिरिक्त सर्व प्रयोगांमध्ये रुईच्या धाग्याने ओवलेल्या माळेचा प्रयोग केला गेला पाहिजे। मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण माळा ओवण्याचे नियम पाहिले त्याप्रमाणे माळा जपण्यासाठी बोटांचेही काही नियम आहेत। शांतिकर्म, वशीकरण आणि स्तंभन प्रयोगामध्ये तर्जनी व अंगठ्याद्वारे माळ जपणे किंवा जप करणे, आकर्षण प्रयोगामध्ये अनामिका व अंगठ्याद्वारे जप करणे, विद्वेषण आणि उच्चाटन प्रयोगामध्ये तर्जनी व अंगठ्याद्वारे जप करणे अधिक उत्तम असते। मित्रांनो, माळा जपण्याचेही काही नियम आहेत। जप तीन प्रकारचे असतात। सर्वात पहिला जप आहे तो म्हणजे वाचिक। ज्या जपात जप करतेवेळी दुसरी व्यक्ती ऐकू शकेल किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कानावर शब्द पडतील त्याला वाचिक असे म्हणतात। दुसरा आहे तो म्हणजे उपांशू। ज्या जपात जप करतेवेळी फक्त होठ हलताना दिसतील पण आवाज थोडाही ऐकू येणार नाही त्याला उपांशू असे म्हणतात। आणि तिसरा आहे तो म्हणजे मानसिक। ज्या जपात जप करतेवेळी जीभ आणि ओठ या दोघांचेही कार्य होताना दिसत नसेल, म्हणजेच जे जप मनातल्या मनात जीभ व ओठ न हलवता केले जातात त्याला मानसिक असे म्हणतात। मानसिक जप करणाऱ्यांनी खास करून अक्षरांवर विशेष ध्यान दिले पाहिजे। मारणसारख्या प्रयोगामध्ये वाचिक, शांती किंवा पुष्टिकर्माच्या प्रयोगामध्ये उपांशू आणि मोक्ष साधनसारख्या प्रयोगामध्ये मानसिक जप हा कल्याणकारी व त्वरित सिद्धी प्रदान करणारा असतो। या प्रकारचा जप केल्याने साधकाचे संपूर्ण पाप नष्ट होतात। मित्रांनो, मंत्र जपामध्ये दिशांनाही फार महत्त्व दिले गेले आहे। शांतिकर्म, उत्तम आयुष्यमान आणि पुष्टिकर्मांमध्ये उत्तर दिशेला तोंड करून बसणे, वशीकरण प्रयोगामध्ये पूर्व दिशेला तोंड करून बसणे, धनप्राप्तीसाठी पश्चिम दिशेला तोंड करून बसणे व मारण किंवा अभिचार प्रयोगामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून मंत्रजाप केल्याने साधकास सिद्धी प्राप्त होते। माझ्या मित्रांनो, ही होती जपमाळ म्हणजे काय, जपमाळेचे प्रकार, महत्त्व व नियम याची माहिती। तर चला मग मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। येथेच मी तुमचा निरोप घेतो व माझ्या व्हिडिओचा शेवट करतो।